जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून बाणेगाव येथील दलित वस्ती योजनेअंतर्गत एकूण 21 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि अंतर्गत गावामध्ये दलित वस्तीवरील रस्त्याची कामं सुरू आहेत. या कामामध्ये मोठा आर्थिक अपहार झाल्याचं स्थानिक रहिवासी सिद्धेश्वर रुपनर यांनी अस्मिता विजन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलंय. या कामाचा दर्जा दुय्यम प्रकारचा असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. मुरमद रस्ता की रस्त्यात मुरुम अशा पद्धतीचा रस्ता गावासाठी तयार करून गावाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम संबंधित कंत्राटदार ग्रामसेवक आणि इतर लोक करत आहेत. तरी देखील आम्हाला न्याय नाही मिळाल्यास संबंधित विभागासमोर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन करणार असा इशारा सिद्धेश्वर रुपनर यांनी दिलाय. नमस्कार, मी बाणेगाव येथील रहिवासी असून सिद्धेश्वर श्रीहरी रुपनर राष्ट्रीय अपंग संघटना तालुका अध्यक्ष. माझं गाव बाणेगाव. साहेब, बाणेगाव या ठिकाणी दलित वस्ती या कामासाठी 21 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामधून. पण बाणेगाव येथे सिमेंट रस्ता रस्त्यात मुरुम का मुरमात रस्ता हा प्रकार चालू आहे. जवळजवळ महिना झालं बाणेगावात काम चालू आहे. परंतु ठेकेदार आणि सरपंच आणि ग्रामसेवक या तिघांच्या संगमत कामामुळे सिमेंट कमी, वाळू कमी, मुरुम कमी, नुसतं नावाला काम चालू आहे. आणि त्या कामाची टक्केवारी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मागतो ठेकेदारला. मग ठेकेदारने काल परवा विचारलं तरी मी बाणेगावचं काम ह्यापुढे घेणार नाही. परंतु जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांना मी लिखित निवेदन दिलं असता की बाणेगाव दलित काम चालू आहे तरी त्यांनी मला माझी कामाची माझ्या आजाची दखल घेतली नाही. आणि या प्रशासकीय जिल्हा परिषद कारभाराचा जाहीर निषेध करतो की बाणेगाव दलित वस्तीचं काम चालू असताना कुठलाही ठेकेदार, कुठलाही कंत्राटदार, कुठलाही इंजिनियर त्या ठिकाणी काम पाहायला येत नाही. मग अशा बाणेगावच्या दलित वस्तीच्या कामाची सखोल चौकशी व्हावी आणि बाणेगावच्या दलित वस्तीचा न्याय त्या समाजात मिळावा अशी माझी नम्र विनंती आहे. कारण घटनेत शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की शिकाय संघटना संघर्ष करा. ह्या दलित वस्तीचं काम अतिशय निकृष्ट, निष्ठ, खरी मुरुम कमी, खरी कमी, सिमेंट कमी असे प्रकार या बाणेगावच्या ग्रामपंचायत कारभार चालू आहे. तरी माझ्या बाणेगावला न्याय मिळावा. नंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागासमोर मी सिद्धेश्वर रुपनर अपंग संघटना घेऊन आपण करणार आहे. एवढी माझी तुम्हाला विनंती. नाही, संबंधित विभागाला तुम्ही अशी तक्रार दिली? जिल्हा परिषद संबंधित अधिकारी निवेदन कधी दिले तुम्ही? याचा 15 दिवस गेले. 15 दिवस काय मिळालं उत्तर तुम्हाला? त्यांच्या काय मला अजून उत्तर काय मिळालं नाही. कुठलीही कारवाई झाली नाही. तुमची मूळ मागणी काय आता? माझी मूळ मागणी सिमेंट रस्ता चांगला व्हावा, खडी भरपूर मिळावी, भरपूर टाकावी आणि मुरुम भरपूर टाकावं. त्या ठिकाणी पाणी मारून रोवलं तर व्हावं, कारण तर काम चांगलं होणार आहे. रस्त्यावर मुरुम का मुरमात रस्ता हीच माहीत नाही.